अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, रावेर मतदारसंघाचे खासदार रक्षा खडसे, चाळीसगाव येथील खासदार उन्मेष पाटील आणि जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह 10 जणांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। 1 नोव्हेंबर रोजी शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले होते। यावेळी मोठ्या प्रमाणावर जमाव केला गेला असल्याकारणाने 10 जणांवर जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।